श्री गुरुदेव दत्त दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये मी कुलदीप निकम आपले हार्दिक स्वागत करतो. भगवान श्रीरामांच्या नामाचा महिमा इतका आगाज आहे की संत कबीरांकडून पदोपदी त्यांच्या दोह्यांमध्ये रामाची पूर्ण मती त्यांनी स्पष्ट केलेली आहेसच. मग या श्रीरामाचा जो महिमा आहे, ह्या रामनामाचा महिमा हा आपल्या सर्व साधकांना मिळावा यासाठी या रामनाम व्रताचं जर तुम्ही व्यवस्थित जर अध्ययन केलं तर तुम्हाला ह्याचं महत्त्वही समजेल आणि ह्याची जी एकंदर तुमच्या प्रकृतीला अनुसरून जी साधना क्रमवारी आहे ती तुम्हाला व्यवस्थित प्राप्त होऊ शकते. ठीक आहे. रामनवमी किंवा मकर संक्रांतीच्या वेळी रामनाम व्रत घेतात. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये वसिष्ठ रामायणामध्ये काय केलेलं आहे की त्यांनी राम नामाचा 12 क्रमवार असा एक नामाचा एक देऊन ठेवलेला आहे. मग ह्या 12 क्रमवारीमध्ये कसं असतं की पहिलं जे आहे ते 2 अक्षरी राम आहे. ठीक आहे. पहिलं त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे श्रीराम आहे. मग तिसरं जे आहे ते तुलसी त्रिभुवन राम आहे. चौथं आहे अहिल्योद्धारण राम आहे. नंतर मग पतित पावन राम आहे. मग जानकी जीवन राम आहे. मग त्राटिका मर्दन राम आहे. नंतर कौसल्यानंदन राम. मग सीतापते राम. नंतर 10वा आहे मारुती दर्शन राम. आणि त्याच्यानंतर दाशरथ हे राम आणि 12वा आहे सीता शोधन राम. ठीक आहे. आता रामनामाचं व्रत जर तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही हे रामनामाचं व्रत 2 स्तरांवरती तुम्ही हे करू शकता. सगळ्यात पहिलं व्रत जे आहे ते तुम्ही 12 वर्षाचं करू शकता आणि दुसरं जे व्रत आहे ते तुम्ही 1 वर्षाचं करू शकता. 12 वर्षाचं जर व्रत तुम्हाला करायचं असेल तर रामनवमीला तुम्हाला या व्रताची तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. किंवा ग्रहण काळामध्ये तुम्ही काय करायचं की मंगल स्नान वगैरे करून सकाळी प्रातःकाळी तुम्हाला तुमचे जे काही पूजापाठ आहे त्याच्यामध्ये श्रीराम जयराम जय जयराम हा जप करून तुम्हाला काय करायचं की तिळाच्या लाडूचं नैवेद्य वगैरे बनवायचं आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांची जी मूर्ती आहे अर्थात त्यांची प्रतिमा आहे किंवा त्यांचे चित्र आहे त्यांची षोडशोपचारे तुम्ही त्याची पूजा करू दीपधूप गंध समर्पित करून तुम्ही त्यांची पूजा करायची असते. आणि त्यावेळेला काय करायचे सकाळी सकाळी अमृतमुहूर्तामध्ये की तुमचा उजवा कान हा प्रभू श्री रामचंद्राच्या चरणांपर्यंत तुम्हाला न्यायचा आहे आणि तुम्हाला अशी त्यावेळेला धारणा करायची आहे की त्यांच्याकडून तुम्हाला रामनामाची तुम्हाला तिथे काय झाली की तिथे उपदेशात्मक भूमिका मिळाली म्हणजे त्यांनी तुम्हाला रामनामाचा उपदेश दिला आहे अशी तुमची आत्मिक भावना त्यावेळेला दृढ करा आणि तेव्हापासून तुम्ही काय करू शकता की तुम्ही तुमच्या रामनाम व्रताची सुरुवात करा. ठीक आहे. मग रामनाम व्रत दररोज घेतलं गेलं पाहिजे. नामाचा महिमा काय आहे किंवा नाम कसं घेतलं नामाचे मायने काय आहे त्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे आणि इथे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनवरती तुम्हाला इथे तुम्हाला वरती मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला लिंक देतो. तिथे जाऊन तुम्ही त्याच्या नामाच्या महिमावरती तुम्ही व्हिडिओज बनवले तिथे सुद्धा तुम्ही बघा आणि इथे सुद्धा मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये त्याची डिस्क्रिप्शन मी तुम्हाला आय बटनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला मी देतो. ठीक आहे. मग आता ज्यांना 12 वर्षाचा समजा ज्यांना नामाचं म्हणजे रामव्रताचं ज्यांना पालन करायचं आहे मग पहिल्या वर्षामध्ये तुम्ही जे नाम घेताय जे तुम्हाला तुम्ही 12 नामं वसिष्ठ रामायणामध्ये सांगितली होती ती 12 नामं तुम्हाला इथे बाजूला दिसत आहेत. मग पहिल्या वर्षी राम नाम घ्यायचं मग दुसऱ्या वर्षी मग तुम्हाला श्रीराम नामाचा जप करायचा आहे. मग असं करता करता मग तुम्ही मग तिसऱ्या वर्षी तुलसी त्रिभुवन राम नामाचा जप करायचा असतो. मग असं सलग 12 वर्ष तुम्ही प्रत्येक राम नामाचा जप तुम्ही केला गेला पाहिजे. पहिल्या वर्षी जे केलं राम ते दुसऱ्या वर्षी श्रीराम आला मग तिसऱ्या वर्षी त्रिभुवन राम झालं तुलसी त्रिभुवन राम. असं करता करता 12 वर्ष तुम्ही हा जप केला पाहिजे. मग आता ज्यांना 12 वर्षापर्यंत समजा जाणं थांबण्याची इच्छा नाही आहे आणि ज्यांना ह्या रामनामासाठी त्यांना समजा वार्षिक स्वरूपात जर त्यांना जप करायचा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे दर महिन्याच्या नवमीला रामनवमी मानून तुम्हाला दर महिन्याच्या नवमीला तुम्ही ही जी 12 नावं मी आता रामनामाची दिलेली आहे ते प्रत्येक नवमीला तुम्हाला ते नाम तुम्हाला येत्या महिन्यापर्यंत तुम्हाला काय करायचं जपायचं आहे. म्हणजे समजा ही नवमी आली शुक्लपक्ष म्हणजे शुक्लपक्षातली ही नवमी आली मग ह्या नवमीला मी रामनामाचा जप करणे सुरू केल्यानंतर मग पुढच्या महिन्याच्या नवमीला मी काय करीन श्रीनामाचा जप सुरू करतो.
आणि मग तो श्रीराम जप मग त्याच्या पुढच्या महिन्यापर्यंत चालेल नवमीपर्यंत, मग त्याच्यानंतर मी जो तुलसी त्रिभुवन रामाचा जप सुरू करतो, मग अशा पद्धतीने बाराही महिन्यामध्ये मी हे बारा जी नाम आहेत भगवंताची ह्याचा मी जप करतो, ठीक आहे. मग परत मग पुढच्या वर्षी मी तसंच पद्धतीने काय करीन, रामनामाचा जप सुरू करेन. मग अशा पद्धतीने जर तुम्ही रामनाम व्रत घेतलं तर ह्याचा जो परिणाम आहे त्याचा परिणाम तुमच्या सार्वभौम तुमच्या जीवनावरती पडणार आहे. आणि ह्याचा जो सगळ्यात मूलभूत परिणाम म्हणजे की परान्न जे आहे, परत अस्पृष्ट अन्न आहे, परत कुसंस्कृत अन्न जे आहे, ठीक आहे, इत्यादी दोषयुक्त अन्नाचे सेवन जर आपल्याकडून घडत असेल तर त्या दोषाच्या नाशासाठी तुम्हाला ह्याचा खूप मोठा आधार भेटेल. कारण की ह्या रामव्रताने त्या परान्नाचा त्रास तुम्हाला कधीही होत नाही. मी परान्न कसे घ्यावे काय घ्यावे ह्याच्याआधी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि परान्न कोणी घ्यावे कोणी घेऊ नये या संदर्भात जो फरक तुम्हाला अपेक्षित असेल त्यासाठी तुम्ही काय करायचं, आय बटनमध्ये मी आता वरती लिंक दिलेली आहे. तुम्ही परान्नाची संपूर्ण भूमिका समजून घ्या की परान्नाचा नक्की त्रास काय होतो त्याची, त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. मग आता या रामनामाव्रताबद्दल तुम्ही व्यवस्थित चालाल तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमचं अंतर्बाह्य अंतःकरण शुद्ध होत आहे आणि राम भगवंताच्या माध्यमातून तुमचं आत्मोद्धारही होणार आहे आणि तुमच्यासोबत तुमच्या पितरांना सद्गतीसुद्धा प्राप्त होते. कारण की तुमच्या देहांतर्गत असलेले जे पित्र आहेत त्यांना तिथे काय होतंय की त्यांच्या शुद्धीचा आणि त्यांच्या तृप्तीचा जो आविर्भाव आहे तो रामव्रतातून परिपूर्णतेला प्राप्त होतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही रामनाम जर तुम्ही जपायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या कुळाचा उद्धार तुमच्या माध्यमातून नक्की होऊ शकतो. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही काय करा, लाईक करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ नाही आवडला तर तुम्ही डिसलाईक करा. आणि ह्यासंबंधी रामनामाव्रत जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या माय फोरम डॉट दत्तप्रभू डॉट ओआरजीवरती जी इथे मी वरती URL लिंक दिली तर तुम्ही जाऊन तिथे प्रश्न करा, शंका निरसन करून घ्या. तुम्हाला जर काही विचार असेल तुम्ही कृपया तिथे प्रश्न टाकू शकता. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करायला हवं की खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या वेबसाईटची आपल्या दत्तप्रभूची जी प्ले स्टोअर लिंक आहे तर तुम्ही जाऊन खालून ती जे ॲप आहे आपल्या प्ले स्टोअरमधलं तर ते सुद्धा डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला येणार, त्यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय करा की तुम्ही दत्तप्रबोधिनी माध्यमातून जितकं तुमच्या शंकेचं निरसन करून घेता येईल तेवढं तुम्ही करून घ्यावे. श्री गुरुदेव दत्त.